नजर लगवा तुझा नजर वे चली अण्णा काय झालंय कसला विचार करता एवढा या पुढे प्रत्येक पाऊल विचार करून टाकावं लागणार चिरंजीव म्हणजे नेमकं काय झालंय जावई बापूंना संगमनेरकरांच्या घराबाहेर आमचं घड्याळ सापडलं होतं आठवतंय संगमनेरकरांच्या खुनाबद्दल काही माहिती मिळते का हे बघण्यासाठी मी त्यांच्या बंगल्यावर गेलो होतो आणि तिथे मला तुमचं हे घड्याळ मिळालं हा त्या श्रीधरने स्वतःहूनच आणून दिलं होतं ना ते घड्याळ त्या बाबतीत टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये ना आम्हालाही तसंच वाटलं होतं की आम्ही एका फार मोठ्या संकटातून बचावलोय झालंय नेमकं उलट अण्णा ते घड्याळ पोलिसांना सापडलं असतं तर टेन्शन घेण्याचं कारण होतं ना चिरंजीव संकट टळलं नाहीये उलट समोर येऊन उभं राहिलंय आणि आमची राजकीय कारकीर्द धोक्यात आलीये काय घड्याळ संगमनेरकरांच्या बंगल्याबाहेरच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये श्रीधर हे घड्याळ उचलताना दिसलाय अरे बापरे म्हणजे पुरावा भक्कम आहे म्हणजे श्रीधरने पोलिसांना सांगितलं नसेल ना की हे घड्याळ तुमचं आहे म्हणून नाही अजून तरी तसं काही झालेलं दिसत नाहीये पण पुढे काय होईल सांगता येत नाही या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी पोलिसांवर वरतून दबाव आणला जातोय बापरे म्हणजे भयंकर आहे अण्णा तुम्ही काही विचार केलाय यावर नाही आता विचार श्रीधरला करायचा आहे सगळं काही त्याच्या हातात आहे हवलदार साहेब काय रे साहेब एक काम होतं तुमच्याकडे जरा तुमचा फोन देता का मला एक अर्जंट फोन करायचा होता इथे आल्यावर सगळ्यांनाच अर्जंट फोन करायचे असतात म्हणून काय सर्वांना फोन देत बसू साहेब माझं जास्त वेळाचं काम नाहीये मी 2 मिनिटात संपवतो ना साहेबांना कळलं तर नोकरी जाईल माझी तुझ्यामुळे साहेब अहो मला माझ्या छोटी मालकीनशी माझ्या बायकोशी बोलायचंय मी खरंच सांगतो मी पटकन संपेन फोन छोटी मालकीन असू दे नाहीतर मोठी मालकीन तुझ्यासाठी नियम नाही तोडू शकत मी झोप आता गपगुमान प्रायव्हेट नंबर हॅलो कोण बोलतोय श्रीधर देशमुख आहेत ना तुमच्या लॉकअप मध्ये त्यांना फोन द्या जरा नाही देऊ शकत नियमात बसत नाहीये तुम्ही काय मला नियमांचं सांगताय जावडे नियम मोडले म्हणून रायगड होऊन तुमची इथे बदली झाली ना नियमांचा धाक मला दाखवू नका तुम्हाला कोणी सांगितलंय सगळं मला आणखीन बरंच काही माहित आहे रेती प्रकरणात घोटाळे केलेत त्याची शिक्षा म्हणूनच तुमची इथे बदली झालीये वरच्या कमाईत बंगला बांधलात देताय ना श्रीधरला फोन तुमच्यासाठी फोन आलाय बोला हॅलो कोण बोलतंय कोण बोलतंय त्यापेक्षा काय बोलतंय हे जास्त महत्वाचं नाही का श्रीधर देशमुख अहो पण तुम्ही प्रश्न विचारण्यात वेळ घालवू नकोस मी काय सांगते ते नीट लक्ष देऊ नाही तुला आतापर्यंत अंदाज आला नसेल तर सांगते एका खूप मोठ्या युद्धाला सुरुवात झाली आहे पण तू एक एक पाऊल जपून टाकलंस तर तू हे युद्ध आरामात जिंकू शकशील प्रत्येक गोष्ट मनाचं ऐकून करणारा माणूस आहेस तू कधीच चुकला नाहीस
पण दुखावलंस काही लोकांना. नाही नाही, तू तुझ्या मनाचं ऐकूच नकोस असं नाही म्हणत आहे मी. तेच कर, पण जपून कर. खूप मोठ्या भोऱ्यात सापडलायस तू, आणि यातून बाहेर पडायचं असेल तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला पोहावं लागेल. आपला आतला आवाजच आपल्याला मोठमोठ्या संकटातून बाहेर काढत असतो. तो ऐक आणि तयार राहा. अरे काय चाललंय सगळं? आता ही बाई कोण होती आणि हिचा काय संबंध आहे सगळ्याशी? तेव्हा डोकं फुटेल आता माझा विचार करून करून. तुला माहित नाही श्रीधर मी किती काळजीत होते. आजपर्यंत प्रत्येक संकटात तू होतास माझ्या बरोबर मला धीर द्यायला, पण आज तुझ्यावरच हे संकट आलं. काय करू आणि कसं बरं जाणार तुला, मला काहीच कळत नव्हतं. खूप एकटं वाटत होत, पण आता तुला समोर बघून किती छान वाटतंय. तुला शब्दात सांगून कळणार नाही. श्रीधरला का अटक केली असेल पोलिसांनी? ते जे कारण सांगताय ते पडण्यासारखं नाहीये. सगळंच टेन्शन आहे. आणि अण्णा मला दाखवत नसले तरी तेही खूप टेन्शन मध्ये आहेत. अरे वा आई, तू झोपली नाहीस अजून? तुला झोप येते की नाही या नादात मला झोप नाही. सहज म्हणून बाहेर येऊन बघितलं तर तूही जागीच माझ्यासारखी. अगं मी अशीच बाहेर बसले होते, बाकी काही नाही. रेवा, जेव्हापासून तुला बोलता येत नव्हतं ना तेव्हापासून तुझ्या मनातलं ओळखते मी. तुझ्या डोळ्यात काळजी दिसते मला. अगं वा आई, अगं श्रीधर कसा असेल पोलीस स्टेशन मध्ये, त्याला कोणी त्रास तर असेल देत ना. तुला खूप टेन्शन आलंय आई. त्याची बायको म्हणून तुला त्याची काळजी वाटणं अगदी साहजिक, पण मला एक सांग, आपण अशी इथे काळजी करत बसलो तर काय घडणार आहे का? नाही ना, असे विचार जर करत बसशील ना तर मनाने जास्त खचशील. म्हणतात ना, मन चिंती ते वैरी न चिंती, उगाच म्हणतात का. एक सांगू, अशा प्रसंगामध्येच आपल्याला एक स्त्री म्हणून आपली ताकद कळते. तू खूप लाडाकोडात वाढलीस रेवा, पण त्यामुळे वाया गेली नाहीस. समजूतदार आहेस आधीपासूनच, पण लक्षात ठेव हा समजूतदारपणा तुला यातून बाहेर पडायला मदत करेल. अगं अशा कमी प्रसंगांना तोंड दिलंय का आपण? पण निभावून नेलंच ना सगळं. अशा परिस्थितीमध्ये स्वतःवर आणि देवावर विश्वास ठेवायला शिक. अरे
सगळं खूप कॉम्प्लिकेटेड झालंय आई. अण्णांवर पोलिसांना शंका होती म्हणून आधीच ते टेन्शन मध्ये. त्यात आता श्रीधरलाही अटक केली आहे. ह्या सिच्युएशन मध्ये काय करू हेच कळत नाहीये मला. हे बघ, तेच सांगते मी तुला, तू खंबीर राहा. अगं, असा पडलेला चेहरा घेऊन जर श्रीधरला भेटायला गेलीस तर काय वाटेल त्याला? हा, स्वतःला सांभाळलंस तर घरच्यांना सांभाळशील ना. आता तुलाच धीर द्यायला पाहिजे सगळ्यांना. हो, तरी पण सगळ्यांना टेन्शनच आहे. म्हणजे अण्णा स्वतः पोलीस स्टेशनला जाऊनही श्रीधर काही सुटून परत नाही आला या गोष्टींचं आईना खूप वाईट वाटतंय. वाटणार ना, पण मी त्यांच्या प्रश्नांची उत्तरं काय देऊ आई? अण्णा किती प्रयत्न करतात, पोलिसांवर किती प्रेशर आहे हे सगळं कसं समजावू मी? आणि त्यांना सांगू नाही त्यांना कळणार नाही. मी तुला एकच सांगेन, तू धीराने घे, बाकी सगळं आपोआप व्यवस्थित होईल. नको काळजी कर, असं रडत नाही बसायचं. नाही, अजिबात नाही, अजिबात. घाईत नसाल तर जरा बघा ना इकडे. घाईत आहे. ऐका ना, सकाळी लवकर उठून मी तुमच्यासाठी काय बनवलंय बघा. गरम गरम कटलेट खाऊन सांगा ना कसे झालेत. अरे वा, अशीच जर का आईला घरातल्या कामांमध्ये मदत करत राहिलीस तर तुझी इमेज नक्की बदलेल. तुला किचन मध्ये बघून आईला चक्कर नाही ना आली? असं काय करताय? काही झालं तरी मी तुमची बायको आहे, तुमच्यासाठी मी एवढं पण नाही करणार का? मी तुम्हाला भरू, हे घ्या. काय 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 हवंय तुला? नवीन दागिना हवाय का, सरळ बनवायला टाक, पण हे सगळं आवर. जाऊ दे, तुम्हाला ना तुमच्या बायकोचं कौतुकच नाहीये. माझ्यासारखी हुशार सुंदर गुणी बायको मिळायला नशीब लागतं. तुम्हाला नसेल खायचं तर नका खाऊ, मीच खाते. मला एक सांग, श्रीधरचा पक्का बंदोबस्त झालाय ना? म्हणजे आता जेल मधून सुटून यायची काहीही शक्यता नाहीये ना? आता तरी आत येतो, पुढचं माहित नाही मला. तो तर सुटलाच नाही, आणि त्याला संगमनेरकर खून प्रकरणात खूप मोठी शिक्षा झाली तर असं होईल का? हो सांगा ना, कसला विचार करताय? अहो, पण शिंदे तुम्हीच म्हणाला होतात ना आज जावई बापूंचा जामीन होणार म्हणून, मग अचानक कसं काय बदललं सगळं? ते सगळं ठीक आहे हो, पण तुम्ही त्यांना सोडण्याची तयारी? कायदा मलाही कळतो हो. ठीक आहे, ठेवा. काय झालं, काय म्हणाले पोलीस? आज होत नाहीये का जामीन? नाही, पोलिसांवर गृह खात्याच्या वरिष्ठांचं प्रेशर आहे म्हणे. अजून कसून चौकशी होणार जावई बापांची? आता आणखी कसली चौकशी करतायत पोलीस? तरी काहीतरी वेगळं करावं लागणार. प्लीज करावं काहीतरी लवकर आणि सोडवा बाई त्यांना. रेवाचा हिरमुसलेला चेहरा बघवत नाहीये मला. प्रयत्न करतोच आहोत आम्ही, बघताय ना तुम्ही. पोलीस अडून बसलेत, त्याला काय करायचं? अण्णा, अण्णा काही करा पण श्रीधरला सोडवा. तुम्हाला माहितीये ना त्याचा काहीच संबंध नाहीये. आम्हाला माहितीये रेवा, तू अशी खचून जाऊ नकोस बरं. आम्ही आहोत ना, आम्ही त्याला नक्की सोडवू. काळजी करू नकोस, आम्ही आताच जातोय पोलीस स्टेशनला. मी पण येते. नाही, आज तू नको येऊस. का अण्णा? मला भेटायचंय श्रीधरला. माहिती जेलमध्ये कशी गेली असेल विचाराची रात्र. अहो खरंच, हिला घेऊन जा ना. हिला भेटून जावई बापूंना पण बरं वाटेल. अण्णा प्लीज, मी येते ना. तुला कळत कसं नाहीये रेवा, जावई बापू तिथे आधीच टेन्शन मध्ये आहेत. तुला असं खचलेलं बघून आणखीन टेन्शन येईल त्यांना.
आणि एकदा का माणूस मनोधैर्य हरवून बसला ना की मग कठीण होऊन बसत सगळं. नाही नाही रेवा, हे बरोबर बोलताय. तू थांब इथेच माझ्या सोबत, आम्ही येतो जाऊ. शांतपणे बोला पोलिसांची. येतो. श्रीधरच्या मनोधैर्याचं काय झालं तरी मला पर्वा नाहीये. त्याने फक्त दबावात येऊन पोलिसांसमोर तोंड उघडू नये म्हणजे झालं. अण्णासाहेब तुम्ही इथे काही झालं का माझ्या जामिनाचं? ते तर होईलच, आज ना उद्या. आता मी वेगळंच काही बोलायला आलो तुमच्याशी. वेगळं म्हणजे? संगमनेरकर खून खटल्यात पोलिसांवर वरून खूप प्रेशर आहे. तुमची खूप कसून चौकशी होऊ शकते. हो, पण या सगळ्याचा माझ्याशी काय संबंध? सांग. संगमनेरकरांच्या घराबाहेर तुम्हाला आमचं जे घड्याळ सापडलंय त्याबद्दल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. हो, पण फक्त घड्याळ सापडलं म्हणून काही सिद्ध होत नाही ना अण्णासाहेब. तुम्ही काय एवढा विचार करताय त्याचा? राजकारणात सगळ्या गोष्टींचा 1000 वेळा विचार करावा लागतो जावे बापू. तुम्हाला जर त्या घड्याळबद्दल विचारलं तर तुम्ही सांगा की ते कुणाचं आहे ते तुम्हाला माहीत नाही आणि आता तुमच्याकडनं ते हरवलंय त्यामुळे सगळेच प्रश्न संपतील. पण तरी एक प्रश्न बाकीच राहतो. कुठला? तुम्ही का टेन्शन घेताय उगाच? जावे बापू, आम्ही तुमच्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठे आहोत. मी सांगतोय तेवढं करा. वहिनी अगं काय करतेस? हात कापला असतास तू. माझं लक्षच नव्हतं. वहिनी राहू दे ना, इच्छा नसेल तर नको चिरस भाजी. अगं स्वयंपाक तर करायला लागेल ना वैशू. अगं मी तेच सांगायला आले होते, आज कुणालाही फारशी भूक नाही आहे. आई म्हणाली वाटल्यास खिचडी टाकू नंतर, म्हणून तू सगळा स्वयंपाक नको करत बस. बर वहिनी, आज सोडतील ना अगं दादा ना? काय गए तोंडात दही लावलंय का तुझ्या? काय विचारतीये ती? सासरच्यांची चुगली करायला जीभ बरीच चुरू चुरू चालते हिची. दिवस बघत नाही, रात्र बघत नाही, माता काय झालंय? मूग घेऊन गप्प का बसलीय? असं काय म्हणताय तुम्ही आई? काल रात्री तुझ्या आईकडे माझी चुगली करत होतीस ना, सगळं ऐकलंय मी. तुम्ही खरंच सगळं ऐकलं असेल तर तुम्हाला राग येणार नाही आई. हे बरंय तुझं, म्हणजे तू माझी चुगली करायची आणि मी स्वतःला मात्र राग आणू द्यायचा नाही. हे बघा आई, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, पण मी कुठल्या अर्थाने आईला हे सगळं सांगत होते ना ते बहुतेक तुम्हाला कळलं नाहीये. आता या वयात तू मला शिकवणार आहेस बोलण्याचे अर्थ काय निघतात हे? तू काही कर, तू आमची चुगली कर, आमची बदनामी कर, काय वाटेल ते कर. माझा श्रीधर लवकरात लवकर घरी आला पाहिजे. पास बोला. आम्ही पोलीस स्टेशन मध्ये आहोत, बाहेर भेटल्यावर बोलू. हो निघतोच आहोत आम्ही, भेटल्यावर बोलू. ठेवा, आम्ही सांगितलंय तेवढंच करा, त्यातच तुमचं भलं आहे. येतो. अण्णासाहेब असे का वागतायत? मला असं का वाटतंय की ते काहीतरी लपवतायत माझ्यापासून? हे नक्कीच काहीतरी झोल आहे. रात्री अचानक त्या बाईचा फोन आला. आता कोण असेल ती बाई आणि नेमका काय अर्थ काढायचा या सगळ्याचा? नजर लगवा तुझा नजर वेटली.